वाढलेल्या खतांच्या किमतींवरती राजकारण सुरू झालेलं आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष जे आहेत काँग्रेसचे, त्यांनी खतांच्या वाढलेल्या किमतीविरोधात राज्यभर काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे असा इशारा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या संदर्भात तशी घोषणा देखील केली आहे. सरकारनं खतांच्या किमती कमी कराव्यात, त्याचबरोबर जर त्या झाल्या नाहीत तर 2 दिवसात राज्यभर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. ₹5 नाही तर 700 रुपयाच्या फरकाने खताचे भाव वाढवण्याचं पाप केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. हे खऱ्या अर्थानं घृणास्पद आहे. केंद्र सरकारने खताच्या या दरवाढीमध्ये, बियाणांच्या खतवाढीमध्ये आणि कीटकनाशकांच्या दरवाढीमध्ये लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्रभर काँग्रेस मोठं आंदोलन करेल आणि त्या आंदोलनाचा परिणाम केंद्रातल्या भाजप सरकारला भोगावा लागेल. छत्रपतींचा विचार म्हणजे तिसऱ्या लाटेसाठी टास्क फोर्सनं कृती आराखडा तयार केलाय. BKC कोविड सेंटर सारखे रुग्णालय उभारण्याच्या सूचना टास्क फोर्सनं आरोग्य विभागाला दिल्यात. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. पाच कोटी लसींची खरेदीसाठी राज्य सरकारनं ग्लोबल टेंडर काढलंय. 8 दिवस वेळ देण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील उपलब्ध लस खरेदी करण्यासाठी टेंडर काढण्यात आलं. लस उत्पादक किती देणार, त्या किती दिवसात देणार, किंमत काय असेल याबाबत टेंडरमध्ये माहिती देण्यात आली आहे. लसीकरणाला प्रचंड मागणी असेल तर एकाऐवजी 10 लस कंपन्यांना उत्पादनाची परवानगी द्या अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. देशात पुरेसा लस पुरवठा होईल आणि अतिरिक्त साठा झाला तर कंपन्यांना निर्यातही शक्य होईल असं गडकरींनी म्हटलंय. तीन दिवसांच्या गॅपनंतर आज मुंबईत पुन्हा एकदा लसीकरण सुरू झालंय. मात्र मुंबईत आजही ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता असल्यानं लसीकरणाला गर्दी कमी आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लस उपलब्ध आहेत. 60 वर्षांवरील कोविशिल्डचा पहिला डोस घेणारे नागरिक आणि कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणारे नागरिक आज लस घेऊ शकतात. त्यामुळे इतर नागरिकांना मात्र माघारी जावं लागतंय. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील लसीकरण केंद्र 3 दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. दहिसर जम्बो कोविड सेंटर 31 मे पर्यंत बंद आहे तर काही लसीकरण केंद्रांचं नुकसान झालंय. काही प्रभागातील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पुण्यात लशींच्या पुरवठ्याअभावी बंद असलेलं लसीकरण अखेर सुरू झालंय. पुण्यात आजच्याच दिवशी 73 लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत. लसीकरण केंद्रांवर सुरू असलेला गोंधळ आणि वशिलाबाजी रोखण्यासाठी पुणे महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे